आणि आता एक महत्त्वाची बातमी. नागपूर स्फोटात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांना अखेर चामुंडी एक्सप्लोझिव्ह कंपनीनं 25 लाखांचे चेक दिलेत. माजी मंत्री अनिल देशमुखांच्या हस्ते या चेकचं वाटप करण्यात आलं. त्याआधी नागपूर स्फोटामध्ये मृत्यू पावलेल्यांच्या नातेवाईकांनी संतप्त होऊन दुपारी नागपूर अमरावती महामार्ग रोखून धरला होता. मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत नातेवाईक आणि गावकऱ्यांनी रास्ता रोको केलाय. पोलिसांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मृतांचे नातेवाईक आणि गावकरी पार्थिवाच्या अँब्युलन्ससह कंपनीच्या गेटवर पोहोचले. तिथंही त्यांनी आंदोलन केलं. पोलिसांनी संतप्त नातेवाईक आणि गावकऱ्यांना गेटवरच रोखलं. यावेळी धामणा परिसरात जोरदार पाऊस बरसला, त्यामुळे आंदोलकांनी झाडाखाली आसरा घेतला. अचानक आलेल्या या पावसामुळे आंदोलकांना जागा मिळेल तिथं आसरा घ्यावा लागला. मालकाकडून लेखी आश्वासनासह चेक दिल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका संतप्त नातेवाईक आणि गावकऱ्यांनी घेतली होती. कंपनीच्या माध्यमातून 50 लाख रुपये मिळायला पाहिजे आणि शासनाच्या माध्यमातून 25 लाख रुपये मिळायला पाहिजे अशी या सर्वांची मागणी होती. पण शेवटी इथे नितीन गडकरी साहेब आले होते, त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी सांगितलं की 25 लाख रुपये आपण आपल्या कारखान्याच्या तो मालक आहे त्याकडनं घेऊ आणि राज्य शासनाकडनं 10 लाख घेऊ. आम्ही त्यांना विनंती केली की राज्य शासनाच्या माध्यमातून जे 10 लाख देतात ते तुम्ही वाढून दिले पाहिजे कमीत कमी. देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा करून आपण त्या पद्धतीने निर्णय घ्यावा, पण तशा पद्धतीचा निर्णय काही झाला नाही. शेवटी आता इथलं जे वातावरण आहे आम्ही सर्वांना या ठिकाणी चर्चा केली, सर्वांशी चर्चा केली आणि आता ठरवलं की जे आता कंपनीकडनं आता जे 25 लाख रुपये मिळाले आहेत आणि शासनाकडे मिळतील त्याच्यामुळे आता जो पुढील अंत्यविधी आहे तो व्यवस्थित शांतपणे पार पाडण्याचे ठरलं आहे. कंपनीकडनं आम्हाला 25 लाख रुपये मिळायला पाहिजे. कंपनीने 25 लाख रुपयाचे चेक आम्हाला तिथे दिलेले आहेत. शासनाकडनं माननीय गडकरी साहेब इथे आलेले होते, त्यांनी सांगितलं की शासनाकडनं 10 लाख रुपयाची मदत होणार आहे. आम्ही सांगितलं की 10 लाख रुपयाची मदत ही तुटपुंजी मदत आहे, आपण त्यांना जवळपास 25 लाख रुपयाची मदत जी आहे ही महाराष्ट्र शासनातर्फे केली गेली पाहिजे, जेणेकरून जे विक्टीम आहेत अतिशय गरीब आणि हलाकीच्या परिस्थितीत आहेत.